नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ज्ञानेश्वरी विद्या मंदिर यूट्यूब चॅनल मध्ये। आज मी तुम्हाला अकबर बिरबलाच्या 5 मजेदार गोष्टी सांगणार आहेत। पण ह्या गोष्टी सुरू करण्या अगोदर मुलांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं आहे का? सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज, भाषणं, छान छान गोष्टी, बडबड गीतं सर्वांचे तुम्हाला पाहायला मिळतील। तर आज आपण पाहूया अकबर बिरबलाच्या 5 अशा मजेदार गोष्टी। पहिल्या गोष्टीचं नाव आहे हत्तीचा सल्ला। गोष्टीचं नाव काय आहे? हत्तीचा सल्ला। बादशाह अकबर आणि त्याचा मंत्री बिरबल हे त्यांच्या बौद्धिक देवाणघेवाणीसाठी आणि बादशहाने बिरबलाच्या बुद्धिमत्तेची परीक्षा घेण्यासाठी सादर केलेल्या अनोख्या आव्हानांसाठी ओळखले जात होते। एके दिवशी अकबराने बिरबलाच्या असत्यापासून सत्य समजून घेण्याच्या क्षमतेची परीक्षा घेण्याचे ठरविले। बादशहाने बिरबला असा माणूस शोधायला सांगितला जो कधीही खोटं बोलला नाही। या आव्हानाला स्वीकारून बिरबल अशा व्यक्तीचा शोध घेण्यास निघाला। अनेक दिवसांच्या शोधानंतर तो हत्तीसह परतला। महाराज, मला असा प्राणी सापडला आहे जो कधीच खोटं बोलू शकत नाही, बिरबलाने स्पष्ट केले। बिरबलाने आव्हानाचा चाणाक्ष अर्थ लावल्याने बादशाह अकबर भारावून गेला। या निवडी मागील बुद्धिमत्ता आणि शहाणपणाचे त्यांनी कौतुक केले। सर्जनशील विचारांचे महत्व आणि समस्यांकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची क्षमता यात या कथेचा आशय दडलेला आहे। तात्पर्य, बुद्धिमत्ता शाब्दिक अर्थाच्या पलीकडे जाते ही कथा आपल्याला शिकवते। कधी कधी गुंतागुंतीच्या समस्यांच्या निराकरणासाठी पारंपरिक सीमांच्या बाहेर विचार करणे आवश्यक आहे। बिरबलाने हत्तीची मूक प्राण्याची केलेली निवड समस्या सोडवण्यातील सर्जनशीलता आणि नाविन्याचे महत्व दर्शवते। तर मुलांना ही कथा आवडली का? आवडली असेल तर कथेला लाईक आणि शेअर करा। चला पाहूयात पुढची कथा। कथेचं नाव आहे अनमोल हार। काय नाव आहे कथेचं? नाव अनमोल हार। एके दिवशी बादशाह अकबराने बिरबलाला एक सुंदर अनमोल हार भेट देऊन त्याच्या शहाणपणाची परीक्षा घेण्याचे ठरविले। अकबराने तो हार हातात धरला आणि म्हणाला, बिरबल, या हाराला सर्वात जास्त पात्र असणारी व्यक्ती तुम्ही शोधून काढावी अशी माझी इच्छा आहे। सर्वात योग्य व्यक्ती कशी ठरवता येईल याचा बिरबलाने काळजीपूर्वक विचार केला। थोड्या वेळाने त्याने बादशाला एक उपाय सुचवला। महाराज, तुम्हाला हरकत नसेल तर तुम्ही कोर्टातील प्रत्येक व्यक्तीला सोन्याचे एक नाणे कॉमन फंडात जमा करण्यास सांगू शकता का? मग आपण त्या निधीचा उपयोग आपल्या राज्यातील खऱ्या अर्थाने गरजू व्यक्तीला मदत करण्यासाठी करू शकतो। बिरबलाच्या सूचनेने बादशाला कुतूहल वाटले आणि त्याने ही योजना मान्य केली। दुसऱ्या दिवशी सर्व दरबारातील लोकांनी सोन्याची नाणी दान केली आणि बरीच रक्कम गोळा झाली। तेव्हा बिरबलाने शहाणपणाने राज्यात एक गरीब संघर्षशील कुटुंब शोधून काढले आणि गोळा केलेली रक्कम त्यांना निनावीपणे भेट दिली। या उदार देणगीची बातमी त्या परिणामाने प्रसन्न झालेल्या बादशहापर्यंत पोहोचली। त्याने बिरबलाकडे वळून विचारले, बिरबल, हार कोणाला हवा हे तू कसे ठरवलेस? त्यावर बिरबल म्हणाला, महाराज, जो हाराला सर्वात जास्त पात्र आहे तोच हार थेट मिळणार नाही हे माहीत असूनही हातभार लावायला मागे पुढे पाहत नाही। गरजूंना देण्याच्या निस्वार्थ कृतीतच पात्रतेचे खरे मर्म आहे। तात्पर्य, निस्वार्थपणा आणि औदार्य या मूल्यात या कथेचा आशय दडलेला आहे। बिरबलाच्या दृष्टिकोनाने कल्याणाचा विचार करण्याचे महत्व अधोरेखित केले।
मुलांनो ही कथा आवडली का तुम्हाला? आवडली असेल तर लाईक करा. चला पाहूयात पुढची कथा काय आहे. चार मूर्ख, कथेचं नाव काय आहे? चार मूर्ख. एके दिवशी बादशाह अकबराने आपल्या दरबारी लोकांना प्रश्न विचारला, माझ्या राज्यातील चार सर्वात मोठे मूर्ख कोण आहेत हे तुम्ही मला सांगू शकाल का? या असामान्य प्रश्नाने दरबारी गोंधळले आणि उत्तर देण्याचे धाडस कोणीही केले नाही. मात्र आपल्या झटपट बुद्धिमत्तेसाठी ओळखला जाणारा बिरबल पुढे सरसावला आणि म्हणाला, महाराज तुमच्या राज्यातील चार सर्वात मोठे मूर्ख तेच आहेत जे तुमच्या समोर उभे राहून हा प्रश्न ऐकत आहेत. बिरबलाच्या उत्तराने भारावून गेलेल्या अकबराने स्पष्टीकरण मागितले. बिरबलाने स्पष्ट केले, महाराज केवळ मूर्खच एखाद्या राज्यातील सर्वात मोठ्या मूर्खांना ओळखण्याचा प्रयत्न केले, कारण त्यासाठी इतरांचे खरे स्वरूप किंवा परिस्थिती समजून न घेता त्यांच्यावर निर्णय देणे आवश्यक आहे. असे कृत्य मूर्खपणाचे असून त्यातून गैरसमज निर्माण होऊ शकतात. तात्पर्य, आपल्या दैनंदिन जीवनात इतरांबद्दल मते तयार करण्यापूर्वी वेगवेगळ्या दृष्टिकोनांचा विचार करून मोकळ्या मनाने परिस्थितीकडे पाहण्याची आठवण करून देणारी ही कथा आहे. मुलांना तुम्हाला ही कथा आवडली का? कथेला लाईक आणि शेअर करा. चला पुढची कथा पाहूयात. प्रामाणिक व्यापारी, कथेचं नाव काय आहे? प्रामाणिक व्यापारी. एके दिवशी बादशाह अकबराने आपल्या मंत्र्यांच्या प्रामाणिकपणाची परीक्षा घेण्याचे ठरविले. आव्हानात्मक प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर देऊ शकणाऱ्या व्यक्तीला बक्षीस देण्याची घोषणा त्यांनी केली. प्रश्न होता, जगातील सर्वात मौल्यवान वस्तू कोणती आहे? दरबारी त्या प्रश्नावर विचार करत होते. प्रत्येक जण सम्राटाला प्रसन्न होईल असे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत होता. जेव्हा बिरबलाची पाळी आली तेव्हा तो आत्मविश्वासाने म्हणाला, महाराज जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे विश्वास. बादशाह अकबराला बिरबलाच्या उत्तराने कुतूहल वाटले आणि त्याने स्पष्टीकरण मागितले. बिरबल म्हणाला, विश्वास हा सर्व नातेसंबंधाचा आणि प्रयत्नांचा पाया आहे. विश्वासाशिवाय संपत्तीचे मूल्य कमी होते, सत्ता निरर्थक होते आणि नातेसंबंध तुटतात. म्हणूनच विश्वास ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे जी एखाद्याकडे असू शकते. विश्वासाच्या कालातील मूल्यातच या कथेचा आशय दडलेला आहे. बिरबलाचे उत्तर भौतिकवादी पैलूंच्या पलीकडे जाऊन मानवी संवादात सचोटीचे महत्व अधोरेखित करते. वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनात विश्वास मजबूत नातेसंबंधाचा आधार असतो. तात्पर्य, आपल्या स्वतःच्या जीवनात ही कथा आपल्याला प्रामाणिकपणा आणि विश्वासार्थतेला प्राधान्य देण्यास प्रोत्साहित करते. चला शेवटची कथा पाहूयात. हरवलेली चैन. एके दिवशी बादशाह अकबराला एक सुंदर बनवलेली सोन्याची साखळी भेट म्हणून मिळाली. त्याला त्याची खूप कौतुक वाटले आणि त्याने बिरबलाला तात्पुरते देऊन त्याच्या बुद्धिमत्तेची परीक्षा घेण्याचे ठरविले. अकबराने आज्ञा केली, बिरबल ही साखळी घेऊन परिधान कर, पण लक्षात ठेव संध्याकाळी ती मला परत कर. जसजसा दिवस सरत गेला तसतसा बिरबलाने साखळी परिधान केली आणि आपले कर्तव्य पार पाडले. मात्र सायंकाळी राजवाड्यात परतल्यावर साखळी गायब असल्याचे त्याच्या लक्षात आले. ती मौल्यवान देणगी बादशाला परत न केल्याने होणारे परिणाम जाणून बिरबलाने त्वरित कारवाई करण्याचे ठरविले. त्याने राजवाड्यातील सर्व कर्मचाऱ्यांना बोलावून जाहीर केले, जो सम्राटाचे सोन्याची साखळी परत करेल त्याला उदारपणे बक्षीस दिले जाईल. हरवलेल्या साखळीचा सर्वांनी शोध घेतल्याने राजवाडा गजबजला होता. थोड्याच वेळात एक नोकर हातात साखळी घेऊन बिरबलाच्या जवळ आला. नोकराच्या प्रामाणिकपणावर प्रसन्न झालेल्या बिरबलाने त्याला विचारले, तुला ते कसे सापडले? नोकर म्हणाला, बक्षिसाबद्दल ऐकल्यावर मला वाटले की ती साखळी ठेवण्यापेक्षा आणि त्याच्या रागाला सामोरे जाण्यापेक्षा साखळी परत करणे आणि सम्राटाची कृतज्ञता प्राप्त करणे चांगले होईल. नोकराच्या प्रामाणिकपणाने प्रभावित होऊन बिरबलाने त्याला बक्षीस दिले.
आणि ती साखळी बादशाह अकबराला परत केली. प्रामाणिकपणा आणि सचोटीचे महत्व यात या कथेचा आशय दडलेला आहे. बिरबलाचा झटपट विचाराने प्लीज, शिवाय वैयक्तिक फायद्याच्या मोहाला सामोरे जातानाही योग्य काम करण्याचे पुण्य अधोरेखित झाले. तात्पर्य, स्वतःच्या आयुष्यात ही कथा आपल्याला वैयक्तिक स्वार्थापेक्षा प्रामाणिकपणाला प्राधान्य देण्यास प्रोत्साहित करते. तर अशा प्रकारे अकबर बिरबलाच्या 5 सर्वोत्कृष्ट कथा संपलेले. मुलांना तुम्हाला या आजच्या कथा आवडल्या असतील तर कथांना जास्तीत जास्त शेअर करा. चॅनेलवर नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.